मनाली मदर्स चॉईस रेसिपी मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। कोथिंबीर म्हटलं की कोथिंबीरीचे अनेक प्रकार येतात, जसे की कोथिंबीरीचे धपाटे, कोथिंबीरीचे वड्या। कोथिंबीरीचे धपाटे वड्या न करता आज आपण एक नवीन रेसिपी पाहणार आहोत, ती म्हणजे साऊथ इंडियन कोथिंबीरीची चटणी। चला तर मग, आवडली ना तुम्हाला सर्वांना ही कोथिंबीरीची चटणी, रेसिपीला सुरुवात करूया। सर्वप्रथम गॅसवरती मी एक कढई ठेवून घेतलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल टाकून घेते मी। कढईमधील तेल छान गरम झालेलं आहे। 1 चमचा हरभऱ्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ। नमस्कार, मदर चॉईस रेसिपी या माझ्या चॅनलवरील नवनवीन झकास रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील। डाळ छान आपल्याला परतून घ्यायची आहे। 1 चमचा जिरं, 4 ते 5 हिरवी मिरचीचे काप व्यवस्थित परतून घ्यायचं याला। 10 ते 12 लसणाच्या पापड्या, 1/2 वाटी बारीक चिरलेला कांदा। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। 10 ते 12 कढीपत्त्याची पाने। तुम्ही पाहू शकता कांदा आपला छान मऊसर झालेला आहे। 1 बारीक चिरलेला टॅमॅटो परतून घ्यायचा आहे। टॅमॅटो टाकून झाल्यानंतर 2 मिनिटासाठी आपण याला झाकण ठेवून घेणार आहोत, म्हणजेच आपलं टॅमॅटो छान वाफवून निघेल। झालेली आहे, आता आपण झाकण काढून घेऊयात। तुम्ही पाहू शकता आपलं टमाटर छान इथे मऊसर झालेला आहे। 2 चमचे खोबऱ्याचा किस, 1 जुडी कोथिंबीर घेतलेली आहे। ही कोथिंबीर मी इथे गावरान कोथिंबीर घेतलेली आहे। गावरान कोथिंबीरीची चटणी अगदी खूप छान लागते चवीला। कोथिंबीर टाकल्यानंतर छान असं याला परतून घ्यायचं आहे। चवीनुसार मीठ, मीठ टाकून झाल्यानंतर छान असं परतून घ्यायचं पुन्हा। परत 2 मिनिटासाठी मी झाकण ठेवून वाफ काढून घेते। 2 मिनिटं झालेली आहेत, आता मी इथे झाकण काढून घेते। कोथिंबीर आपली छान इथे वाफवून घेतलेली आहे। या स्टेजला आता गॅस बंद करायचा आहे। इथे मी एक मिक्सर जार घेतलेला आहे आणि या मिक्सर जार मध्ये ही सर्व कोथिंबीर टाकून घेते मी। एक छोटासा चिंचेचा तुकडा टाकून घेते। आणि याची पेस्ट बनवून घेते मिक्सरमध्ये। तुम्ही पाहू शकता कोथिंबीरची अशी छान पेस्ट बनवून घेतलेली आहे। हवा असल्यास तुम्ही यामध्ये पाणी टाकू शकता। मी इथे एक छोटी वाटी पाणी टाकून घेते। तुम्हाला जर चटणी थोडीशी पातळ हवी असेल तर यात थोडंसं पाणी टाका। तुम्ही पाहू शकता आपली ही कोथिंबीरीची चटणी मी इथे छान अशी मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे अशा पद्धतीने। आता या चटणीला आपण तडका देऊन घेणार आहोत। गॅसवरती एक तडका पॅन ठेवून घेतलेला आहे। त्यामध्ये 1 चमचा तेल टाकते, 1 चमचा मोहरी। मोहरी तडतडली की त्यामध्ये 1 चमचा जिरं टाकते, लाल सुक्या मिरच्या 2 ते 3, 5 ते 7 कढीपत्त्याची पाने। हा झाला आपला साऊथ इंडियन कोथिंबीरीच्या चटणीचा तडका तयार। गॅस बंद करते मी। तयार झालेला तडका आता मी या कोथिंबीरीच्या चटणीमध्ये टाकून घेते। अशा पद्धतीने साऊथ इंडियन कोथिंबीरीची चटणी तयार आहे।
आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, त्याचबरोबर समोरील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजेच माझे येणारे व्हिडिओ आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. पुन्हा भेटूया नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत नमस्कार.